खरतर ज्या दवाखान्यात मी सुरुवातीला कंपाउंडर म्हणून रुजू झालो होतो
तो याच्या मामाचाच दवा करतो. तिथेच मी सलाईन कशी लावायची, इंजेक्शन कसं टोचायचं, कुठल्या आजारावर कुठली औषध द्यायची हे सगळं शिकलो. आणि मग एक दिवस कंपाऊंडरची नोकरी सोडून दिली आणि एका छोट्याशा खेडेगावात माझा स्वतःचा दवाखाना उघडला. तिथे माझा धंदा जोरात चालायला लागला. मग हळूहळू 2-3 वर्षाचा अनुभव घेऊन आज या नागपूर सारख्या शहरात हा मोठा दवाखाना उघडला आणि इथेही माझा धंदा जोरात सुरू आहे. पण हा दवाखान्याचा धंदा म्हणजे माझा मुख्य धंदा नाही. हा माझा मुख्य धंदा नाहीये, माझा मुख्य धंदा आहे सुंदर तरुण मुलींची लूप फिल्म बनवणे आणि ती इंटरनॅशनल मार्केट मध्ये विकणे. माझ्यावर अगदी मित्राप्रमाणे प्रेम करावं, माझ्यावर जीव लावा. काही चुकीचं बोलतोय नाही ना. हा दवाखाना डॉक्टर राघव काय हे तू सांगायचं नाही. हा दवाखाना स्वतःच समजून या दवाखान्याला मोठं कसं करताय याचा फक्त विचार. मी काय बोलतोय कळते ना तुला? हो सर कळत मला. ये ना मग. एक पेशंट आहे त्याला सलाईन लागली. ती सलाईन संपली का बघ आणि त्याच बीपी पण चेक करू. नाही फक्त बीपी चेक करा आणि सलाईन संपली का तेवढं बघते. वेगवेगळ्या जातीच्या हजार
कुटुंबांचा रस देवाने ठासून या मिशाच्या कारुण्यात भरला आणि तोच रस मला या मिशाच्या तारुण्याला खुश करून चोरा मोळा करण्याची तळप मला स्वस्थपणे झोपवून घेतलंय. घाई करून चालणार पाण्यातला बगळा जसा स्वस्थपणे उभा राहू आपल्या शिकाराची वाट बघतो अगदी तसाच मी या दिशाची वाट बघतो आणि योग्य संधी मिळता हिच्या शरीराचा उपभोग घेईल.